हाय हॅलो वेलकम मी तेजल चौकीकर खोत टाईम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आय एम टी बी या चित्रपट टी व्ही आणि सेलिब्रिटी कंटेंटमधील जगातल्या सर्वात प्रसिद्ध आणि अधिकृत सोर्स आहे तर या आय एम टी बीनं दोन हजार तेवीसच्या सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकाराची घोषणा केली आहे तर दोन हजार तेवीस हे वर्ष संपायला अजून एक महिना बाकी आहे या वर्षभरात अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आपला चांगलाच जम बसवला या वर्षातील टॉप इंडियन स्टार्सची यादी जाहीर केली आहे या यादीत बॉलिवूडसह टॉलिवूड कलाकारांचा देखील समावेश करण्यात आलाय तर यादीत पहिल्या क्रमांकावर आहे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान यादीनुसार किंग खान या वर्षातील टॉप भारतीय अभिनेता बनलाय दोन हजार तेवीसच्या कालावधीत सतत आय एम टी बी रँकिंगमध्ये सर्वोच्च रँकवर जे असतात ते आय एम टी बीच्या दोन हजार तेवीसच्या टॉप टेन सर्वाधिक लोकप्रिय भारतीय स्टार्सच्या यादीमध्ये अशा कलाकारांचा सा समावेश करतात त्याला चला मग पाहूयात या कलाकारांची यादी पहिल्या क्रमांकावर आहे शाहरुख खान दुसऱ्या क्रमांकावर आलिया भट्ट तिसऱ्या क्रमांकावर दीपिका पदुकोण चौथ्या क्रमांकावर वामिका गब्बी पाचव्या क्रमांकावर नयन तारा सहाव्या क्रमांकावर तमन्ना भाटिया सातव्या क्रमांकावर करीना कपूर आठव्या क्रमांकावर शोभिता दुल्लीपाला नवव्या क्रमांकावर अक्षय कुमार तर दहाव्या क्रमांकावर आहे विजय सेतुपती शाहरुख खान त्याच्या पठाण आणि जवान या चित्रपटामुळे यादीत प्रथम स्थान मिळवलं आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आलिया भट आहे यावर्षी तिचा रॉकी अँड राणी की प्रेम कहाणी आणि हॉलिवूडचा हार्ट ऑफ स्टोन हे दोन सिनेमे रिलीज झाले होते या चित्रपटासाठी तिला दुसरा क्रमांक मिळाला आहे तर दीपिका पदुकोनने तिसरं स्थान मिळवलंय तर या यादीत अभिनेत्री वामिका गबी चौथ्या क्रमांकावर आणि शाहरुख खानच्या जवानमध्ये दिसलेली अभिनेत्री नयनताराने पाचव्या क्रमांकावर आपलं स्थान मिळवलं तर याच वेळी तमन्ना भाटियाने सहावे स्थान पटकवले आहे तर करीना कपूर सातव्या आणि शोभिता दुलिपाला आठव्या स्थानावर आहे या यादीत बॉलिवूडच्या खिलाडी अक्षय कुमार हा नवव्या क्रमांकावर रवा आहे तर शेवटी साऊथ स्टार विजय सेतुपती दहाव्या क्रमांकावर आहे तर असेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाईम महाराष्ट्राला